हॅलो वॉरियर्स, आपण सुरू केलेला आहे 7 डेज चॅलेंज आणि आज आहे डे 1. सो आज आपण आजचा क्वेश्चन पाहणार आहोत आणि त्यासोबतच इंट्रोडक्टरी लेक्चर जे झालं होतं, म्हणजे 7 डेज चॅलेंज जे मी तुम्हाला इंट्रोड्यूस केलं, त्याच्यामध्ये मी एक्झाम्पल म्हणून एक क्वेश्चन दिला होता. त्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशनसुद्धा आपण आजच्याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुमच्यापैकी काही जणांनी त्या क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे. खूप छान पद्धतीने तुम्ही पार्टिसिपेट करत आहात आणि डेफिनेटली आपण 7 डेज चॅलेंज सक्सेसफुली कम्प्लीट करू. सो आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात. प्रश्न तुम्हाला मी इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये एक्झाम्पल म्हणून दिला होता, लोकसभा अध्यक्षांना पदावरून दूर करण्याची जी पद्धती आहे ती स्पष्ट करा. आता जेव्हा आपण लोकसभा अध्यक्षांबद्दल बोलतो, लोकसभेचे सभापती किंवा लोकसभा अध्यक्ष या दोन्हीपैकी कोणत्याही नावाने त्यांना ओळखलं जात असेल, तर त्यांचा कार्यकाल जो असतो, पदावधी जर आपण पाहिला, तर सामान्यतः लोकसभेचा जो कालावधी असतो तोपर्यंतच त्यांचा कालावधी असतो. आणि आपल्याला माहिती आहे, इन जनरल लोकसभेचा कालावधी जो आहे तो 5 वर्षांचा असतो. मात्र लोकसभा विसर्जित झाली की लोकसभा अध्यक्ष लगेच आपलं पद रिक्त करतात का? नाही. लोकसभा विसर्जित झाल्यानंतर सुद्धा लोकसभा अध्यक्ष जे असतात ते आपलं पद धारण करणं चालू ठेवतात. नवीन लोकसभा जेव्हा निवडून येते, नवीन लोकसभेची जेव्हा निवडणूक होते, त्याच्यानंतर लोकसभेच्या पहिल्या बैठकीच्या तात्काळ आधी ते आपलं पद रिक्त करत असतात. मग आता तुम्हाला जे विचारलेलं आहे पदावरून दूर करण्याची पद्धती, तर आपल्याला हे माहिती पाहिजे की लोकसभा अध्यक्षांचं पद रिक्त केव्हा होतं. आपल्या राज्यघटनेच्या अनुच्छेद 94 मध्ये आपल्याला लोकसभा अध्यक्षांचं जे काही पद रिक्त होतं त्याची कारणं दिलेली आहेत. म्हणजे लोकसभा विसर्जित होण्याच्या आधीच त्यांचं पद रिक्त कसं काय होऊ शकतं याच्याबद्दल आपल्याला काही तरतुदी आढळतात, ज्यामध्ये जर समजा एखाद्या लोकसभा अध्यक्षांनी लोकसभेचं सदस्यत्व सोडलं तर अर्थातच त्यांचं पद जे आहे ते रिक्त होणार आहे. त्यासोबतच जर अध्यक्षांनी आपला राजीनामा दिला, जो की ते लोकसभेच्या उपाध्यक्षांना संबोधून देत असतात, जर त्यांनी आपला राजीनामा दिला तरीसुद्धा त्यांचं पद जे आहे ते रिक्त होऊ शकतं. आणि तिसरी तरतूद आहे ते म्हणजे त्यांना पदावरून दूर करणं, ज्याच्या संदर्भातला आपला प्रश्न होता. मग लोकसभा अध्यक्षांना जर पदावरून दूर करायचं असेल तर त्याची एक पद्धती असते. ती पद्धती काय आहे? त्यांना किमान 14 दिवसांची पूर्व नोटीस दिली गेली पाहिजे. आणि त्यासोबतच ही जी पूर्व नोटीस आहे, म्हणजे त्यांना पदावरून दूर करण्याचा जो ठराव आहे तो लोकसभेने पारित करायचा. तो पारित करण्यासाठी 14 दिवसांची, म्हणजे तो ठराव असा त्यांना पदावरून दूर करण्याचा उद्देश असलेला जो ठराव आहे, तर त्या ठरावाची नोटीस 14 दिवस आधी दिली पाहिजे आणि त्याच्यावरती किमान 50 सदस्यांच्या सह्या असल्या पाहिजेत. सो हा 50 नंबर जो आहे ना तोही लक्षात ठेवा आणि 14 दिवस ही मुदतसुद्धा लक्षात ठेवा. क्वेश्चन इथेच बनतात. आणि मग हा जो काही ठराव आहे तो कसा पारित झाला पाहिजे? प्रभावी बहुमताने पारित होणं ते आवश्यक असतं. आता लक्षात घ्या, बहुमताचे जे वेगवेगळे प्रकार आहे, ज्याच्यामध्ये साधे बहुमत असेल, विशेष बहुमत असेल, प्रभावी बहुमत असेल, हे प्रकार तुम्हाला माहिती असले पाहिजेत. कारण इथे सुद्धा क्वेश्चन बनतो, कदाचित असं विचारलं जाईल की प्रभावी बहुमताने त्यांना दूर करावं लागतं. मग हे प्रभावी बहुमत म्हणजे काय असतं? तर त्यावेळेला लोकसभेची जी काही सदस्य संख्या असेल, लोकसभेची तत्कालीन सदस्य संख्या जी असेल त्याच्या बहुमताने. ठीक आहे, आपण जेव्हा विशेष बहुमत म्हणतो त्यावेळेला हजर आणि मतदान करणारे जे लोक आहेत त्यांच्या 2/3 आपण विचार करतो. सो ज्यावेळेला आपण प्रभावी बहुमत म्हणतो त्यावेळेला त्याचा अर्थ असा होतो की लोकसभेची जी तत्कालीन सदस्य संख्या असेल त्याच्या बहुमताने, म्हणजेच प्रभावी बहुमताने हा ठराव जो आहे तो पारित झालेला असायला पाहिजे. पण अध्यक्षांवरती जे काही दोषारोप ठेवण्यात आलेले आहेत ते संदिग्ध नसावेत, ते निश्चित असले पाहिजेत. म्हणजे उगीचच काहीतरी आरोप केला आणि त्यांना पाय उतर व्हायला सांगितलं जातं किंवा पदावरून दूर करण्याचा ठराव मांडला जातोय असं होता कामा नये. ते निश्चित असायला हवेत, संदिग्ध असता कामा नये. मग आता ज्या वेळेला एखाद्या अध्यक्षाला पदावरून दूर करण्याचा ठराव लोकसभेच्या विचाराधीन असतो त्यावेळेला त्यांना कुठले अधिकार असतात का? तर ज्यावेळेला हा ठराव विचाराधीन असतो त्यावेळेला अध्यक्ष जे असतात ते लोकसभेचे अध्यक्षस्थान भूषवू शकत नाहीत. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. इथे तुम्हाला क्वेश्चन बनू शकतो की ज्यावेळेला लोकसभा अध्यक्षांना दूर करण्याचा ठराव लोकसभेच्या विचाराधीन आहे त्यावेळेला अध्यक्ष जे आहेत ते जरी हजर असले तरीसुद्धा ते अध्यक्षस्थान भूषवू शकत नाहीत. मात्र त्यांना लोकसभेमध्ये भाषण करण्याचा अधिकार आहे, त्यासोबतच लोकसभेच्या कामकाजामध्ये भाग घेण्याचा सुद्धा त्यांना अधिकार आहे. पण ज्यावेळेला मतदान होतं त्यावेळेला मतदानाच्या केवळ पहिल्या फेरीतच ते मतदान करू शकतात. जर समसमानमध्ये पडली असतील
तर लोकसभा अध्यक्षांना नेहमी जो अधिकार प्राप्त असतो की समसमान मतांच्या बाबतीत ते आपलं मत जे आहे ते देऊ शकतात, तर तो अधिकार जो आहे तो मात्र त्यांना नसतो. म्हणजे ज्यावेळेला दोन्ही बाजूनी समान मतं असतील तर त्यांना जो काही विशेष मतदानाचा हक्क असतो तो त्यांना बजावता येत नाही. जर त्यांना पदावरून दूर करण्याचा ठराव हा लोकसभेच्या विचाराधीन असेल तर. सो हे जे मुद्दे आहेत हे इम्पॉर्टंट आहेत, इथे सुद्धा क्वेश्चन बनतो, म्हणून हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग आता तुम्हाला काय करायचं, मी लोकसभा अध्यक्षांबद्दल सांगितलं, तुम्ही राज्यसभेचे सभापती, उपसभापती, लोकसभेचे उपाध्यक्ष यांच्याबद्दलची माहितीसुद्धा घ्या की त्यांना पदावरून दूर कसं केलं जातं. किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, उच्च न्यायालय असेल, राष्ट्रपतींवरचा महाभियोग असेल, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांना पदावरून कसं दूर केलं जातं हे तुम्ही पॅरलली जर अभ्यासून ठेवलं तर तुमचा अभ्यासही चांगल्या पद्धतीने होईल, इंटरेस्टही येईल, आणि ज्याच्यासाठी म्हणून आपण हे 7 डेज चॅलेंज सुरू केलं आहे तुमच्या अभ्यासातली कन्सिस्टन्सी मेंटेन राहावी तीसुद्धा मेंटेन राहील. आता आपण जाऊयात आजच्या प्रश्नाकडे, म्हणजे डे वनचा जो प्रश्न आहे इथूनही तुमचा एक टॉपिक कव्हर होणार आहे आणि हा जो प्रश्न आहे तो केंद्र राज्य संबंध या टॉपिकवरचा आहे. प्रश्न आहे, राज्यसूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार संसदेला केव्हा प्राप्त होतो. आता जरी हा प्रश्न तुम्हाला अगदी नॉर्मल वाटत असेल तरीसुद्धा या प्रश्नाचं उत्तर खूप व्यवस्थित डीपमध्ये स्टडी करून द्या. 5 महत्त्वाची कलमं आहेत याच्याशी संबंधित, 5 महत्त्वाच्या तरतुदी आहेत. कारण आपल्याला माहिती आहे आपल्या राज्यघटनेमध्ये 3 सूची आहेत, संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची. संघसूचीवरल्या विषयांवरती संसद कायदे करते, राज्यसूचीतल्या विषयांवरती राज्य कायदे करतात आणि समवर्ती सूचीमध्ये राज्य आणि केंद्र दोन्हीही मिळून कायदे करू शकतात. मात्र राज्यसूचीतल्या विषयांवरती कायदे करण्याचा अधिकार काही कंडिशन्समध्ये संसदेला सुद्धा प्राप्त होतो. त्या 5 कंडिशन्स ज्या आहेत त्या तुम्ही अभ्यासणार आहात, अर्थातच कमेंट बॉक्समध्ये मला याचा आन्सरसुद्धा तुम्ही देणार आहात. पण जरी तुम्ही फक्त कलम आणि ती सिच्युएशन, म्हणजे फक्त 5 कलमांचं हेडिंग जरी दिलं कमेंटमध्ये तरीसुद्धा अभ्यासताना मात्र ते डीपमध्ये अभ्यासा. कारण त्याच्या 5 कंडिशन्स आहेत, त्याच्यामध्ये आणखी असणाऱ्या काही तरतुदी आहेत, त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या कंडिशन्स आहेत, किंवा जर राज्यसूचीतल्या विषयांवरती, म्हणजे मी एखादा त्याच्यातली एक कंडिशन सांगूनच देते की राज्यांच्या विधानसभेने जर तसा ठराव पारित केला की राज्यसूचीतल्या या या विषयावरती संसद कायदा करू शकते, तर मग त्याच्या बाबतीत राज्याचे जे अधिकार असतात त्यांचं पुढे काय होतं, म्हणजे परत राज्याला ते अधिकार प्राप्त होतात का, किंवा संसदेने तो कायदा केला मग संसद आणि राज्य यांच्या अधिकारांमध्ये काय फरक राहतो त्या विषयाच्या बाबतीत, या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये अभ्यासा. केंद्र राज्य संबंधाचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे, त्याची लिंक हवं तर मी तुम्हाला एंडस्क्रीनला देईन, तिथून तो व्हिडिओ पण पहा, तिथून तुम्हाला खूप छान पद्धतीने गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे, सो या प्रश्नाचं उत्तर द्यायला विसरू नका. हा आपला पहिला दिवस आहे आणि मी तो सक्सेसफुली कम्प्लीट केला आहे कारण मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन आली आहे. तुम्हीसुद्धा तो सक्सेसफुली कम्प्लीट करायचा आहे. या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देऊन, टेलिग्रामची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. ठीक आहे, सो अभ्यास करा आणि आन्सर द्यायला विसरू नका. मला आशा आहे की हा उपक्रम तुम्हाला आवडला असेल आणि याच्यातून तुमचा अभ्याससुद्धा होत असेल. फक्त 7 दिवस आपल्याला कंटिन्यू करायचा आहे, त्यामुळे आळस करू नका. आणि जर तुम्हाला आजचं एक्सप्लेनेशन आणि आजचा प्रश्न या दोन्ही गोष्टी आवडल्या असतील, हेल्पफुल वाटल्या असतील, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.